नगर जिल्ह्यात फक्त मर्यादित पुणे जिल्ह्याचा प्रश्न होता, पण कुकडी कालव्याच्या पाणी वाटपा संदर्भात आणि घोट धरणातून पाणी श्रीगोंदा तालुक्याला मिळावं हे नित्याच्या बैठकी असतात पाणी वाटप कालवा सल्लागार समितीच्या, त्याप्रमाणे काही निर्णय झाले. सांगोला आणि पंढरपूरकरता सुद्धा निरा उजव्या कालव्यातून पाणी सोडावं असा निर्णय झाला. खरं म्हणजे कमांड एरियामध्ये पाऊस नसल्यामुळे आता संपूर्णतः सिंचन हे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने अधिक प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, पाण्याची रास कशी थांबवता येईल, अधिकाधिक क्षेत्राला पाणी देण्याच्या संदर्भात चर्चा झाली, काही निर्णय झाले. दुसरा विषय सर, आज आपल्याला माहिती काल जालन्याची घटना घडली, त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. उद्या महाराष्ट्रभरची हाक दिली जाते काही संघटनांकडे. आज पवारसाहेब तिकडे जाऊन आले, काय माहिती कसं बघत राजकारण सुरू झालं. कालची घटना जी आहे त्या संदर्भात राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि जी काही वस्तुस्थिती आहे कशामुळं ती घटना घडली ते समोर येईल. खरं म्हणजे या बाबतीमध्ये जी काही वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच भाष्य करता येईल, परंतु त्या घटनेचं लाठीचार्ज तर कोणी समर्थन करणार नाही. माझी आमच्या सर्व मराठी बांधवांना एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांतता या विषयामध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण 58 मोर्चे काढलेत आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने हा विषय हाताळला होता, मागास आयोगाची स्थापना करून माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल अतिशय सकारात्मक आणि खंबीर भूमिका त्याने घेतली, आणि मला वाटतं आज ज्या सरकारमधून ज्या महाविकास आघाडीमध्ये ज्या सरकारने आरक्षण घालवलं, आज तीच मंडळी या विषयाबद्दल काही राजकारण करून पाहत आहेत. त्यांचे नेते जे आहेत त्यांनीसुद्धा मराठा समाज आरक्षण देण्यासंदर्भात सातत्यानं एक नकारात्मक भूमिका घेतली होती. आज जाऊन तुम्ही समाजाच्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत, हा काही पॉलिटिकल स्कोरिंगचा मुद्दा होऊ शकत नाही. यामध्ये शांतता प्रस्थापित करणं याला प्राथमिकता असलं पाहिजे. समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्यामध्ये त्या भावनेचा पूर्ण आदर करत मला वाटतं उद्या ज्या ज्या ठिकाणी जी बंदची हाक दिलेली आहे त्याच्याबद्दल कोणाचा विरोध नाही आहे, परंतु मला वाटतं याच्यात राजकारण करण्याचं काही लोकांनी जे हाताशी आलेलं आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. भडकवण्याचं काम कोण करतं? म्हणजे शरद पवार आज तिकडे गेलेले आहेत, तुमचं थेट जसं की आदरणीय पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहे. खरं म्हणजे एखाद्या मुद्द्यावर राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणं आणि लोकांना त्या ठिकाणी दिलासा देणं मी समजू शकलो असतो, पण त्यांच्यासारख्या नेत्याकडून अपेक्षा नव्हती. म्हणजे आज त्यांच्याकडून खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात त्यांची मतं सर्वस्तृत आहे, पण आज केवळ राजकारणासाठी जाऊन लोकांना भडकवण्याचं काम करण्याचा जो प्रयत्न करतायत ही त्यांच्याकडे अपेक्षा नाही आम्हाला. शरद पवार भडकवण्याचं काम करतायत असं एकूण असं खरं म्हणजे या घटनेमध्ये शासनाने चौकशी आदेश दिलेले आहे. वास्तविक याच्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन समाजाला आधार देण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे. ते जर समाजाला आधार द्यायचं काम करत असेल त्याला आमचा विरोध नाही आहे, परंतु त्यामध्ये केवळ त्या अडून राज्य सरकारवर टीका होत असेल ते मात्र दुर्दैव आहे. पण त्यांनी आता गृहमंत्र्यांचा अप्रत्यक्षपणे राजीनामा मागितलेला आहे शरद पवारांनी, ज्या पद्धतीने मागच्या काही गोष्टींचा दाखला देत त्यांचं म्हणणं होतं की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जसं की खरं म्हणजे त्यांचा माननीय देवेंद्रजींचा राजीनामा मागणं हा पवारसाहेबांना नैतिक अधिकारच नाही आहे. मागच्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना मराठा समाज आरक्षण टिकवण्याचं काम कोणी केलं? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. हे सर्वश्रुत आहे. मला एक तरी उदाहरण सांगावा माननीय पवारसाहेबांनी की त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही प्रयत्न केलेत का? राजीनामा मागण्याचं नैतिक अधिकारांना आहे का? एखादी घटनेचा विपरस करून राजीनामा मागणं म्हणजे वास्तविक राजीनामा समाज मराठा समाज राजीनामा समाजात आरक्षण घालवलं
हे त्यांनी खरं त्यावेळी उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागायला पाहिजे होता. त्यावेळी मात्र आपल्या सोयीप्रमाणे गप बसायचं आणि आपलं जे सोयीचं नाही तिथं शांत बसायचं आणि आज जे सोयीचं आहे ते बोलायचं. हा त्यांचा काय हा त्यांचा पारंपरिक स्वभाव आहे, काय नवीन नाही आहे. उद्धव ठाकरे पण तिकडे चालले आहेत. हा उद्धव ठाकरेंनी याचा खुलासा केला पाहिजे ना. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे आरक्षण घालवलं तुम्ही त्याचं तर प्रायश्चित करा. कसं लोकांना भडकवण्यापेक्षा त्याचं प्रायश्चित करावं. मराठा समाजाला आरक्षण देणं घालवलेलं तुम्ही आरक्षण हे पुन्हा मिळवून देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, आम्ही ते मिळवून देणार. उद्धव ठाकरे म्हणतात की आता जे अधिवेशन होतं संसदेचं विशेष अधिवेशन त्याच्यामध्ये वट हुकूम काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा पद्धतीची मागणी ते करतात. असं आहे की उद्धवजींनी थोडं तारतम्य बाळगण्याची गरज आहे. तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलात, तुम्ही काय काय तुम्ही लोकांना काय दिवे लावले एकदा आम्हाला समजू द्या ना. सरकार काय वटहुकूम काढायचं, आणखीन काय करायचं, सरकार केलं केंद्र सरकार करील. आपण काय प्रायश्चित करणार आहात? आपल्याकडे सरकारी नेमलेल्या वकिलांना तुम्ही फीसुद्धा वेळेवर दिली नाही, त्यांना कागदपत्र वेळेवर दिले नाही. आम्ही म्हणून मी सांगत नाही आहे, वकिलांनी स्वतः त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आज परिस्थिती बदल आज परिस्थिती जी आहे ती काही कारणामुळं जे आंदोलन घडलं ते दुर्दैव होतं, पण त्याला त्या आंदोलनकारांना मी विश्वास देऊ इच्छितो आमच्या सगळ्या मराठी बांधवांना की हे सगळे जे बोल एवढे लोक आहेत हे फक्त तुमच्या येण्या ज्या त्या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रश्न सोडवण्यापेक्षा तो अधिक पेटवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना त्यांचं राजकीय हित सोपायचं आहे, राजकीय हित सांभाळायचं आहे. ह्याच लोकांनी आरक्षण घालवलं, ज्यांनी आरक्षण दिलं ते माननीय देवेंद्रजी आणि आमचं सरकार. अजूनही आरक्षण देण्याबाबतीमध्ये आम्ही कटिबद्ध आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.